नमस्कार माझ्या लाडक्या गृहिणींनो, कशा आहात? आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत रोजच्या वापरातील अतिशय महत्त्वाचे असे 10 किचन टिप्स. यातील ती टिप्स तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आपली पहिली टिप आहे, आपलं जर परिवार मोठं असलं तर आपण एकदाच किराणामध्ये धान्य आणतो व त्या धान्याला आळी आणि जाळे लागू नये असे वाटत असेल तर ते धान्य उन्हामध्ये वाळवून त्याला खायच्या एरंडीचं तेल थोडंसं हातावर घेऊन चोळून लावावे. याने काय होईल की आपल्या धान्याला आळ्या जाळ्या लागणार नाही. हे उपाय केल्याने आपल्याला बोरिक पावडरसारख्या केमिकलची घालायची पण गरज नाही. हे उपाय हे प्राकृतिक उपाय आहे, तर तुम्ही हे उपाय करून नक्कीच बघा. आपली पुढची टीप आहे, जर तुम्हाला केकमध्ये अंडी फेटून मिक्स करायची असेल तर केक करण्याच्या थोडा वेळ अगोदरच अंडी ही फ्रीजमध्ये जर ठेवला असाल तर बाहेर काढून ठेवावे व ते रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच अंडी फोडून हे केकच्या बॅटरमध्ये मिसळावे. याने केकचे बॅटर हे छान योग्य प्रमाणात तयार होईल व आपला केक ही छान फ्लफी बनेल. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. सबस्क्राईब करणं हे फ्रीच आहे. आपली पुढची टीप आहे, सांबर करत असताना सांबर हे नुसत्या तुरीच्या डाळीची करू नये. फक्त तुरीची डाळ वापरून जर आपण सांबर केलं तर ते जास्त दाटसर होत नाही, पातळ होतं. जर आपल्याला सांबर छान दाटसर व चवदार पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण थोडेसे मसुरीची डाळ किंवा मुगाची डाळ, दोन्हीपैकी कुठलीही डाळ घालावी. मसुरीची डाळ व मुगाच्या डाळीने सांबर हे छान दाटसर होते व त्याची चव पण हे खूप छान व टेस्टी लागते. जर तुम्हाला यातील कुठलीही टीप आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आपली पुढची टीप आहे, आपल्या चेहऱ्यावरती आपण नियमितपणे किंवा आठवड्यातून एकदा तरी स्क्रब हे केलंच पाहिजे. स्क्रब हे जास्त रगडून करू नये, हलक्या हातानेच करावे. स्क्रब केल्याने आपल्या चेहऱ्यावरील जे काही मृत पेशी म्हणजेच डेड स्किन आहेत ते निघून जातात व डेड स्किन निघून गेल्यामुळे आपली त्वचा ही मऊ लहान लेकरासारखी होते व त्याला तेज पण येते, म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती छान प्रकारे चमक ग्लो हे येत असते. त्यामुळे नियमित स्क्रब हे करावे. आपली पुढची टीप आहे, आपल्या सगळ्यांना पुऱ्या खायला हे आवडतच असतात. कधी कधी काय होते की पुऱ्याला तेल जास्त लागते, पुऱ्या तेलकट होतात, म्हणून आपण पुऱ्या करणे हे टाळतो. तर कमी तेलात जर पुऱ्या करायच्या असतील तर पुऱ्या केल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये नक्की ठेवा व नंतर त्या पुऱ्या तळाव्यात. अशा प्रकारे जर पुरी तुम्ही केला तर तुम्हाला पुऱ्या तळायला तेल हे जास्त लागणार नाही. फ्रीजमध्ये पुऱ्या ठेवल्याने पुरी हे कमी तेल शोषून घेते, त्यामुळे तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या करून खाऊ शकता, तेही कमी तेलात व आपल्याला वजन वाढायचीही टेन्शन नाही. आपली पुढची टीप आहे, आपण सर्व गृहिणी साड्या वापरत असतो व साड्या वापरताना साडीपिन हे वापरतच असतो. साडीपिन अनेकदा काय होतं की त्याचा टोकदारपणा नाहीसा होतो व त्यामुळे आपल्या साड्या हे खराब होतात. तर आपल्या साड्या खराब होऊ नये यासाठी साडीपिन वापरण्या अगोदर त्याला थोडा वेळ कुठल्याही साबणामध्ये टोचून ठेवावे. यामुळे जे आपली साडी पिन आहे किंवा सेफ्टी पिन आहे ते टोकदार होते व ब्लाऊजमध्ये साडीमध्येही सहज खुपसली जाते व यामुळे आपली साडी किंवा ब्लाऊज हे खराब होत नाहीत. आपली पुढची टीप आहे, तिळामध्ये लवकर अळ्या किडे होतात व ते लवकर अळ्या किडे झाल्यामुळे आपल्यास ते वापरू वाटत नाही व टाकूनही देऊ वाटत नाही. जर तिळामध्ये अळ्या किडे किंवा जाळे होऊ नये यासाठी काय करावे, तीळ ज्या बरणीमध्ये ठेवला आहे ते एअरटाईट राहावे व त्यामध्ये तुम्ही लवंगाचे 7 ते 8 दाणे टाकू शकता. लवंग तिळामध्ये टाकल्याने कितीही काळ छान राहते, त्यामध्ये लवकर जाळ्या आळ्या होत नाहीत व तीळ भाजून ठेवायचे हे आवश्यकता नाही.
तीळ भाजायचा वेळ ही आपला वाचतो. आपण कच्चे तीळ खूप दिवस साठवू शकतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची टीप आहे, आपल्या सर्व गृहिणींना फिट म्हणजे स्वस्थ राहावे असे वाटते, पण काय होतं कामामध्ये वेळच भेटत नाही काही व्यायाम योगा वगैरे करण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही ज्वारीच्या भाकरीचा वापर करू शकता. ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे आपले वजन हे जास्त वाढत नाही, तसेच आपल्या पोटावरची चरबी पण वाढत नाही. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये ज्वारीचा समावेश करू शकता. अशाने आपल्या पोटावरील चरबी वाढणार नाही व आपण स्वस्थ राहू शकता. व स्वस्थ राहिले की दिसायला पण आपण छान दिसतो व प्रत्येक काम आपण चुटकीसरशी करू शकतो. आपली पुढची टीप आहे, नियमितपणे 1 टीस्पून दही व चिमूटभर हळद मिक्स करून चेहऱ्यावरती लावल्याने आपल्या चेहऱ्यावरील जे काही ओपन पोर्स आहेत ते हळूहळू कमी होतात, म्हणजे जे काही आपल्या चेहऱ्यावरती छोटे छिद्र आहेत ते कमी होतात. तसेच हे मिश्रण आपल्या चेहऱ्यास मॉइश्चराइज व त्वचा स्वच्छ ठेवण्यास ही मदत करत असते. त्यामुळे आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये याचा समावेश निश्चितच करावा. याचा रिझल्ट हे आपल्याला चांगलाच मिळेल. आपली पुढची टीप आहे, आपल्यास रोजच्या कामासाठी हे उन्हामध्ये थोडंसं का होईना जावंच लागतं. त्यामुळं काय होतं की आपली त्वचा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे काळवणते. जर कडक उन्हामुळे आपली त्वचा काळवणली असेल तर ते सतेज करायचे असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावरती बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं व थोड्या वेळाने चेहरा हे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं. यामुळे जी काही उन्हामुळे आपली त्वचा काळवणली आहे ती छान होते, काळवणपणा हा कमी होतो. तसेच आपल्या चेहऱ्यावरील ज्या काही सुरकुत्या आहेत त्यासुद्धा कमी होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत ते शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व तुम्ही कोठून पाहत आहात प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे, कोण कोण पाहत आहे. आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खुश रहा.